महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार की पत्नी समुद्रा पवार ने राज्यसभा के लिए नामांकन भरा है और बताया जा रहा है कि उनकी जीत पक्की है। ऐसे में उनका एक वक्तव्य सामने आ रहा है जिसमें उन्होंने कहा है कि अगर केंद्रीय मंत्री मंडल का काम करने का मौका मुझे मिले तो मैं करूंगी। इस वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा कि वो उनके पक्ष का मामला है, इसका जवाब अजित पवार ही दे सकते हैं। साथ ही उन्होंने छगन भुजबल को राज्यसभा न मिलने पर टिप्पणी भी की। असं काय त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, अजितदादांचा जो गट आहे त्यांना त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की कोणाला मंत्रिपद द्यायचं कोणाला नाही द्यायचं, याचं उत्तर प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजितदादा व्यवस्थित आपल्याला देऊ शकतील। नाही तर त्यांच्या अंतर्गत पेक्षा मी बोलणं योग्य नाही। छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना ग्रीन सिग्नल दिल्लीवरच मिळाला होता असं सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आलं होतं, पण एकाएक त्यांना तिकीट नाकारलं नाशिकमधनं आणि त्याचवेळेस त्यांनी राज्यसभेमध्ये जायचीसुद्धा त्यांची तयारी होती, पण त्यावेळेससुद्धा त्यांना राज्यसभा त्यावेळेस देण्यात आली नाही। आतासुद्धा मला वाटतं की त्यांची राज्यसभेमध्ये जायची इच्छा असणार, पण त्यांना का राज्यसभा देण्यात आली नाही हा तर अंतर्गत त्यांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून अजितदादांच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून प्रसाद निर्णय घेतला असावा।